महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. भारतीय प्रजासत्ताक अखंड राहो अशी सदिच्छा आणि विश्वास देखील व्यक्त करतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची लोकांची सत्ता. भारताला प्रजासत्ताक बनवण्यासाठी देशाला आधी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भाग घेतला, प्राणाचं बलिदान दिलं. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी वंदन करतो, त्यांच्या त्यागाचं कृतज्ञपूर्वक स्मरण देखील करतो. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवणं हे मोठं आव्हान होतं. देशाच्या लष्करानं, सुरक्षा दलांनी, पोलीस दलाच्या अनेक जवानांनी प्राणांचं बलिदान देऊन ते टिकवलं. त्या वीर जवानांना देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो, आदरांजली देखील अर्पण करतो. देश प्रजासत्ताक झाला तो काळ खूप कठीण होता. देशासमोर अनेक आव्हानं होती, परंतु गेली 70 वर्ष हे प्रजासत्ताक आपण टिकवलं, वाढवलं आणि सुरक्षित देखील केलं. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहील याचं श्रेय या देशातल्या जनतेला व लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. देशाने गेल्या 70 वर्षात प्रगती केली, त्या प्रगतीचं क्षेत्र श्रेय 70 वर्षाच्या काळात देशातल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेतृत्वानं जी मेहनत केली त्याला आहे. आणि त्यामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलो हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. गेल्या 70 वर्षाच्या वाटचालीवर नजर टाकली तर देश प्रगतीच्या क्षेत्रात खूप पुढे निघून आल्याचं लक्षात येतं. देशाच्या या जडणघडणीत देशाचा शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, पालक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, संशोधक, व्यापारी, उद्योजक, खेळाडू, कलावंत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते अशा सगळ्यांनीच आपल्या परीनं योगदान दिलेलं आहे. या सगळ्या देशवासियांच्या प्रयत्नामुळं, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश प्रगती करू शकला. म्हणूनच या सगळ्या देशवासियांच्या कार्याचं स्मरण करून मी त्यांना, तुम्हा सगळ्यांना वंदन करतो.